राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा लड़कियों की प्रगति पर दिया गया बयान नीमनीय है और ये उनकी रूढ़ीवादी विचारधारा को दर्शाता है ऐसा वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव और मुख्य प्रवक्ता अतुल लोंडे ने किया इस दौरान उन्होंने कहा की महिलाओं और बच्चों के बारे में राष्ट्रीय स्वयं संघ का सिद्धांत राज्यपाल के मुंह से निकला है और इस असंवेदनशील और गैर जिम्मेदार बयान के लिए राज्यपाल कोश्यारी को लड़कियों और महिलाओं से माफी मांगनी चाहिए पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहामध्ये ज्या पद्धतीचं महिलांबद्दलचं विधान राज्यपालांनी केलेलं आहे त्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे ज्योतिबा फुलेंचा आहे धोंडो केशव कर्वेंचा आहे हा महाराष्ट्र महिलांना सन्मान देणारा आहे हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि अशा ठिकाणी राज्यपालांनी असं वक्तव्य करावं हे अतिशय निराशाजनक आहे महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं आपलं योगदान देत आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ही चळवळ सुरू झालेली आहे आज सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं महिला पुढे येत आहेत अगदी फायटर प्लेन चालवण्यापर्यंत त्याचं कौतुक करण्यापेक्षा महिलांना चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवायचं महिला म्हणजे पायातली चप्पल ही जी संघाची विचारसरणी आहे हे संघाचा स्वयंसेवक किती मोठ्या पदावर बसला संविधानिक पदावर बसला तरी आपला आंतरक मन जे आहे मनुवादी विचारसरणी जी आहे ती पुन्हा पुन्हा पुढे ठेवत असतो त्यामुळे आम्ही या विचारसरणीचा निषेध करतो राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण संविधानिक पदावर बसलेला आहात आणि संविधानामध्ये समानता हे मूलतत्व आहे आणि हे आपण मान्य केलेलं तत्व आहे के त्याची जेव्हा तुम्ही शपथ घेता तर त्याची बूस ठेवा ठेवायला आपण शिकलं पाहिजे